नमस्कार, नैवेद्यम रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉटेल स्टाईल लसूण मेथी कशी करायची ते पाहूया। लसूण मेथीसाठी लागणारे साहित्य: एक जुडी मेथी, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, हळद आणि मीठ। सर्वात अगोदर आपण या मेथीच्या भाजीला 2-3 पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि आता आपण याला चिरून घेऊया। आता इथे आपण चिरून का घेत आहे भाजी, कारण याचा स्वाद आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे आणि शिजवताना ही मेथीची भाजी गोडा पण होणार नाही, यासाठी आपण ही भाजी चिरून घेऊया। भाजी बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याला बाजूला करून घेऊया। नंतर ज्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या त्याला आपण आता ठेचून घेऊया। इथे मी लसूण चिरून पण वापरू शकते, पण मी इथे चिरलेला नाही आहे, कारण की मी इथे या लसणाचा स्वाद पण आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे म्हणून मी इथे ठेचून घेत आहे हा लसूण। आता इथे आपण कढईमध्ये मी एक मोठा चम्मच तेल घातलेला आहे। आता या तेलामध्ये आपण 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालूया, त्यानंतर लसूण पाकळ्या त्या ठेचलेल्या त्या पण घालूया। थोड्या गोल्डन कलर होईपर्यंत याला होऊ द्यायचं आहे लसूण पाकळ्यांना। लसूणच्या पाकळ्यांना गोल्डन कलर आलेला आहे। आता यामध्ये अर्ध्या चम्मच पेक्षाही मी थोडी हळद घालत आहे आणि भाजीमध्ये मी अर्ध्या चम्मच पेक्षाही मीठ कमी घातलेलं आहे। आता यामध्ये आपण जी बारीक चिरलेली मेथीची भाजी आहे ती घालूया। आता आपण या भाजीला चांगलं मिक्स करून घेऊया। आणि कमी आचेवर याला असं झाकून ठेवून देऊया। आता या भाजीला आपण कोरडी होईपर्यंत शिजू देऊया आणि मध्ये मध्ये चमच्याने घाटत राहायचं, जेणेकरून भाजी जळली नाही पाहिजे। आता आपण या भाजीला चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता ही भाजी अजूनही ओलसर आहे, म्हणजे ही अजून भाजी आपली झालेली नाही। अजून याला 5 ते 10 मिनटं लागेल म्हणून याला आपण परत झाकून देऊया। आपण परत चेक करून घेऊया। आता ही भाजी आपली मोकळी झालेली आहे आणि ज्या भाजीतलं पाणी होतं त्या भाजीने अगदी शोषून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ही मोकळी झालेली आहे, म्हणजे आपली भाजी परफेक्ट झालेली आहे। आणि तुम्ही अगोदर बघितलं होतं की आपण ही भाजी भरपूर दिसत होती, आता ही शिजून अगदी कमी झालेली आहे म्हणून या भाजीत आपल्याला कमी मीठ टाकावं लागते। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका वाटीमध्ये या भाजीला काढून घेऊया। ही आपली चटपटी लसूण मेथी तयार झालेली आहे। या भाजीला शिजवायला मला 10 ते 15 मिनटं लागलेले आहे। इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही, कारण जेव्हा आपण मेथीची भाजी शिजवतो तेव्हा त्या भाजीमधून पाणी सुटायला लागते आणि त्या पाण्यामध्येच आपली भाजी तयार होते। सध्या बाजारात मेथीची भाजी भरपूर उपलब्ध आहे, तर आपण मेथीचा असा चटपटीत उपयोग करू शकतो। मेथी थंडीच्या दिवसात शरीरासाठी खूप फायदेशीर असते। लहान मुलं मेथीची भाजी खायला पाहत नाही, तर तुम्ही ही भाजी करून दिली तर ती त्यांना नक्की आवडेल। ही लसूणी मेथी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।